देश के केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, इनका आज 66वां जन्मदिन नागपुर में उनके घर पर मनाया गया। गडकरी के घर पर सुबह से ही भाजपा कार्यकर्ता और नागपुर की जनता उन्हें जन्मदिन की शुभकामनाएं देने पहुंच रही है। नितिन गडकरी आज सुबह से अपने कुल देवता की विधिवत पूजा के उसके बाद वो लोगों की शुभकामनाएं लेने लोगों में पहुंचे। इस शुभकामना की श्रृंखला में राज्य के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने भी गडकरी के घर पर पहुंचकर उन्हें शुभकामनाएं दी। गीता प्रत्येक वार्डात कार्यक्रमात ज्या ज्या ठिकाणी सामाजिक संघटना जे कोणी पुढून पुढाकार घेतील त्यांनी लोकांची लिस्ट तयार करायची। डॉक्टर आणि व्हॅन तिथे जाईल आणि सगळ्या प्रकारची ट्रीटमेंट लोकांना देईल। त्यातला मला खूप आनंद आहे की कुठेही पुष्पगुच्छ आणि बाकी याच्यात खर्च करण्यापेक्षा रक्तदान शिबिरातून आणि अन्य याच्यातून लोकांनी अनेक कार्यक्रमाचं आयोजन केलं। मी पण माझ्या आईच्या स्मरणार्थ MRI ज्याला 10,000, 12,000, 15,000 तो केवळ 1,500 रुपये आणि CT scan साधारणतः 700 रुपये आणि आपल्या इथे विशेष करून डायलिसिस 500 रुपयात आणि पॅथॉलॉजिकल लॅबोरेटरी असं एक बमाल टॉकीज चौकात जागा मिळालेली आहे। काम सुरू झालेलं आता आणि त्या ठिकाणी आम्ही असं एक छोटं हॉस्पिटल तयार करणार आहे ज्यातून गरीब लोकांनाही नागपूरला माननीय अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या इथे ॲग्रो कन्व्हेन्शन सेंटरकरता जवळपास 230 कोटी रुपये मंजूर केले। त्याची मीटिंग झाली आहे, त्याचं डिझाईन झालेलं आहे आणि लवकरच त्या कामाचं भूमिपूजन होईल आणि जागतिक दर्जाचं ॲग्रो कन्व्हेन्शन सेंटर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणारं नागपुरात होईल आणि नक्कीच ते माझं एक स्वप्न होतं ते नक्कीच पूर्ण होईल।